तर आज आपण बघणार आहे नेक्स्ट टॉपिक डायनायट्रोजन डायनायट्रोजन काय इट इज अ कंपाऊंड ऑफ नायट्रोजन आपण एलिमेंट ऑफ ग्रुप फिफ्टीन बघत आहे त्याच्यामधला आपला जो की पहिला एलिमेंट आहे नायट्रोजन त्याचे कंपाऊंड आपल्याला काय करणार आहे स्टडी करणार आहे जर पहिला कंपाऊंड म्हणतो आपला डायनायट्रोजन म्हणजे एन टू ठीक आहे तर वॉट अबाउट इट्स प्रिपरेशन तर नायट्रोजन इज प्रोड्यूस कमर्शियली बाय लिक्विड फि लिक्वि फॅक्शन अँड फॅक्शनल डिस्लेशन तर डाय नायट्रोजन जो आहे म्हणजे एन टू हा गॅस राहतो तर हा आपला कमर्शियली म्हणजे आपण त्याला प्रोड्यूस करू शकतो कशानुसार बाय द लिक्विड फॅक्शन आता वाटी बिन बाय लिक्विड फॅक्शन आता जे आप की आपल्याकडे एअर असेल त्या एअरला आपण लिक्विड करू शकतो किंवा लिक्विड करतो मग लिक्विड एकदा झालं की लिक्विडचं काय करायचं आपण फॅक्शनल डिस्लेशन करायचं आता हे तुम्हाला माहीत आहे फॅक्शनल डिस्टलेशन का असते तर जे की आपल्याकडे लिक्विड असेल फॉर्म एअरपासून हे सर्व कशाचं करतो आपण एअरचं करतो मग एअरमध्ये ऑक्सिजन पण राहते नायट्रोजन पण बाकी पण गॅस राहतात तर एकदा काय यायला आपण लिक्विड फॅक्शन केलं म्हणजे लिक्विड केलं त्याचं करायचं नंतर फॅक्शनल डिस्टिलेशन त्याच्यामध्ये जो की आपल्याकडे नायट्रोजन असेल म्हणजे एन टूच्या फॉर्ममध्ये असेल आणि ऑक्सिजन असेल दोघांचा काय राहतो बॉइलिंग पॉईंट का हा काय राहतो डिफरंट राहतो आणि इन केस ऑफ फॅशनल डिस्टिलेशन आपण काय करतो ते वेगवेगळे करतो ऑन द बेसिस ऑफ डिफरन्स इन बॉइलिंग पॉईंट बघा आता लिक्विड डाय नायट्रोजन जो आहे म्हणजे एन टू जो आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट हा सत्याहत्तर पॉईंट दोन केले आहे डिस्टिल आउट फर्स्ट लिव्हिंग बिहाइंड लिक्विड ऑक्सिजन बॉइलिंग पॉईंट 90 तो आ, के लिए तर या दोघांपैकी डायनायट्रोजन म्हणजे जण बॉइलिंग बॉईलिंग पॉईंट कमी आहे आणि हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे सध्या आपण जर याला हीट वगैरे केलं तर पहिले का होईल सत्याहत्तर पॉईंट दोन केल्विन का टेंपरेचर टेम्परेचर रीच होईल आणि हे का होईल कम आउट इन द फॉर्म ऑफ वेपर म्हणजे आपण काय करू शकतो लिक्विड डायनायट्रोजनला काय करू का शकतो डिस्टिल आउट करू शकतो ठीक आहे आणि त्या चेंबरमध्ये काय शिल्लक मग लिक्विड ऑक्सिजन त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे नव्वद किलबिन ठीक आहे तर असा प्रकार आपण काय करू शकतो याची प्रिपरेशन करू शकतो कमर्शियल स्केलवर ठीक आहे आता बघा इन द लॅबोरेटरी आता लॅबमध्ये तुम्हाला प्रिपरेशन करणं आहे डायनायट्रोजनची इन लॅबोरेटरी डायनायट्रोजन इज प्रिपेअर बाय ट्रेटिंग अँड अक्वस सोल्युशन ऑफ अमोनियम क्लोराईड विथ सोडियम नायट्रेट तर लॅबमध्ये तयार कसं करायचं आहे जे आपल्याकडे काय एक अमोनियम क्लोराईड आहे म्हणजे दिस इज एन एच फोर सेल म्हणजे अमोनियम क्लोराईड हे अमोनियम क्लोराईड प्लस सोडियम नायट्रेट एन एन ए टू म्हणजे काय सोडियम नायट्रेट एन थ्री म्हणजे काय सोडियम नायट्रेट ठीक आहे एनओ टू आहे इथं सोडियम नायट्रेट हे दोन्ही ॲक्वसमध्ये इन द फॉर्म ऑफ लिक्विड तो वी गेट एन टू गॅस लिक वॉटर आणि एनएसियन आता इथं काही हा नायट्रोजन आणि एन एनओू मधला हा एक नायट्रोजन का दोघांचं याचा एन टू गॅस मधून आणि बाकी जर आपण बॅलन्स करून बघितलं इथं चार हायड्रोजन आहे चार हायड्रोजन इथं पण आहे ऑक्सिजन किती इथं दोन हे दोन ऑप्शन इथं पण झाले ठीक आहे एक एन ए आहे आणि एक सी एल आहे ठीक आहे तर हे रिॲक्शन आपण काय केली बॅलन्स केली म्हणजे काय तुम्हाला काय भेटते की जेव्हा जेव्हा आपण अमोनियम क्लोराईड घेतो आणि सोडियम नायट्रेट घेतो दोन मी घेतो डायनायट्रोजन दिस इज द लॅबोरेटरी प्रिपरेशन ऑफ डायनायट्रोजन ठीक आहे दीज आर द साईड प्रोडक्ट आता एन टू एस टूच्या एस टू आणि एन एस एलच्या व्यतिरिक्त तुम्हाला या दिलेल्या रिॲक्शनमध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ येनओ म्हणजे नायट्रोजन मोनॉक्साईड आणि नायट्रिक ऍसिड पण मिळू शकते आर ऑल्सो फॉर्म इन दिस रिॲक्शन डिज इम्प्युरिटीज कॅन बी रिमूव्ह आहे पासिंग द गॅस थ्रू ॲक्वस सल्फरिक ॲसिड मग हे जे की इम्प्युरिटी तिथे तयार होतील इथे आपल्याला दाखवल्या नाही परंतु तिथं ते असतात झालेलं तयार पण जेव्हा इथं तयार होतील तेव्हा हे काढण्यासाठी आपण काय करतो तिथं आपण तिथं जो की गॅस आहे डिस इम्प्युरिटीज कॅन बी रिमूव्ह आहे पासिंग द गॅस थ्रू ॲक्वस सल्फरिक ॲसिड तर जे की हे एनो आणि एच न तिथं गॅस निघाल त्याला आपण सल्पुरिक ॲसिडमध्ये काय करतो पास करतो कंटेनिंग पोटॅशियम डायक्रोम त्याच्यामध्ये काय असेल सल्फ्युरिक ॲसिड आणि पोटॅशियम डायक्रोमेटचं म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आणि पोटॅशियम डायक्रोमेट यांच्यावर आपण हे गॅस पास करतो म्हणजे हे जे की आपल्याकडे इम्प्रुव्डे आल्या ते काय वेगळी त्या कन्झ्युम होतील ठीक आहे ड्यू टू द सल्फ्युरिक ॲसिड आणि पोटॅशियम डायक्रोमेट ठीक आहे पुढं इट कॅन अल्सो बी ऑप्टेन बाय थर्मल डिकम्पोजिशन ऑफ अमोनियम डायक्रोमेट तर आपण त्याला थर्मल डिकम्पोजिशन कोणाचं अमोनियम डायक्रोमेटचं करून काय करू शकतो मिळवू शकतो बघा आता दिस इज कॉल्ड ॲज अमोनियम डायक्रोमेन एन एच फोर बाय टू सी आर टू असे म्हणून अमोनियम डायक्रोमेन त्याला आपण जर डिकम्पोज केलं हिट देऊन तर वी गेट एन टू प्लस फोर एस टू प्लस सी आर टू होते इथं आठ हायड्रोजन आहे बघा चार दोन्ही आठ म्हणजे झाले आठ हायड्रोजन ठीक आहे दिस इज द बॅलन्स इक्वेशन हे लक्षात ठेवायचं वी गेट द एन टू आपल्याला काय भेटेल द एन टू एन टू काय इथं गॅस आहे इथं पण गॅस आणि इथं पण काय असा गॅस असेल ठीक आहे व्हेरी प्युअर नायट्रोजन कॅन बी ऑप्टेन बाय द थर्मल डिकम्पोजिशन ऑफ सोडियम और बॅरियमचा आहे नेक्स्ट uh, तिसरी प्रोसेस आहे पहिले आपण हे बघितली हे दुसरी आणि तिसरी तर आपण नायट्रोजन जो आहे प्युअर फॉर्ममध्ये व्हेरी प्युअर फॉर्म द सोडियम किंवा बॅरियम असाईड आता हे अझाईटचे काही आपल्याकडे कंपाऊंड असतात सोडियमचे किंवा बॅरियमचे वी कॅन जनरेट द प्युअर नायट्रोजन आता बॅरियम आहे बी एन एन थ्री बायटू एन थ्री म्हणजे असाईड ग्रुप होते बी एन थ्री बाय टू यूज बी ए प्लस थायस एन्ट्रोजन टू काय हा गॅस आहे एकदम ठीक आहे प्युअर नायट्रोजन गॅस आहे आपण फॉम द सोडियम और बॅरियम्स आहेत सोडियमपासून पण तुम्ही ते तयार करू शकता ठीक आहे तर पुढे बघा आता प्रॉपर्टी काय डायनायट्रोजनच्या प्रॉपर्टीज काय की जो काही एन टू गॅस आहे त्याला काहीतरी प्रॉपर्टी असेल ते बघू आपण आता डाय नायट्रोजन इज द कलरलेस त्याला काही कलर नसतो कलरलेस आहे ओडरलेस त्याला वास पण नाही टेस्टलेस म्हणजे त्याला चव पण नाही आणि नॉन टॉक्सिक कसा आहे तो टॉक्झिक नाही आहे इट इज नॉन टॉक्सिक गॅस कोण एन टू गॅस कारण तो कशामध्ये तो आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये पण असतो ठीक आहे सेवन्टी एट परसेंट नाइट्रोजन एटम हैज टू स्टेबल आयसोटूप नाइट्रोजन का टू स्टेबल आइसोटोप है नाइट्रोजन बगित चल अपन नाइट्रोजन फोर्टीन नाइट्रोजन फिफ्टीन ठीक है लक्षा टे इट हैज अ व्री लो सोल्युबलिटी इन वॉटर यह लक्ष्य टे कि जो कहीं अपने कहीं एन टू है कि नाइट्रोजन है अपन एन टू गैस मनूला खूब सोलुबलिटी कमी है वॉटर मेजिएस पॉइंट दौन एम एल सेंटीमीटर क्यूब मजेस का एम एल पर लिटर ऑफ वॉटर एट टू सेवी थ्री केलवीन एंड वन बार एंड वन बार प्रेशर म्हणजे याचा अर्थ काय होती आपण जर एक लिटर पाणी घेतलं तर त्या पाण्यामध्ये तेवीस पॉईंट दोन एम एल तेवीस पॉईंट दोन एम एल एस काय होते वॉटर नायट्रोजन काय होतं त्याच्यामध्ये सोलेबल होतो ठीक आहे पण केव्हा दोनशे त्र्याहत्तर कॅलविनला आणि एक बार ॲट प्रेशर एक बार म्हणजेच का जवळपास वन ॲटमॉस्फिरिक प्रेशर ठीक आहे ठीक आहे वन बार म्हणजेच का होते अप्रॉक्सिमेटली वन ॲटमॉस्फिरिक प्रेशर होते झिरो पॉईंट नाईन एट सिक्स वगैरे म्हणजे अप्रॉक्सिमेटली वन ॲटमॉस्फिरिक प्रेशर सोबतच डाय नायट्रोजनला काय लो फ्रीजिंग अँड बॉइलिंग पॉईंट आहे ना खूप कमी फ्रीजिंग पॉईंट आहे जवळपास मायनस वन नाईन सिक्स डिग्री सेल्सिअस ठीक आहे आणि बॉइलिंग पॉईंट आता ठीक आहे टेबल सेवन पॉईंट वन आपण जर बघितला असेल तर तुमच्या याच्यामध्ये आहे तो बुकमध्ये तो एकदा बघून घे ठीक आहे आता पुढे बघा ओके आता पुढे बघू आपण की डाय नायट्रोजन इज रॅदर इनर्ट लक्षात ठेवायचं हे गोष्ट महत्वाची आहे की डाय नायट्रोजन कसा आहे हा इनर्ट म्हणजे तो नॉन रिॲक्टिव्ह आहे ॲट रूम टेम्परेचर बिकॉज ऑफ द हाय बॉन्ड एनथालपी ऑफ एन ट्रिपल बॉन्ड एन आता हा जो की बॉन्ड हा लवकर तुटत नाही कारण ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे हा बॉन्ड तुटण्यासाठी वी काय लागते खूप जास्त एनर्जी द्यावं लागेल त्याला आपण म्हणतो हाय बॉन्ड एनथाल्पी आता बघा रिॲक्टिव्हिटी हाव यू आर इन्क्रीज रॅपिडली विथ राईज इन टेम्परेचर परंतु जर आपण काय केलं टेम्परेचर जर वाढवलं तर हा बॉन्ड तुटू शकतो आणि रिॲक्टिव्हिटी वाढू शकतो म्हणजे डाय नायट्रोजन जो आहे ॲट हायर टेम्परेचर काय असतो जास्त रिॲक्टिव्ह राहतो ॲट लोअर टेम्परेचर इट इज लेस रिॲक्टिव्ह ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे की राईज इन टेम्परेचर काय होते तिथं रिॲक्टिव्हिटी पण वाढते ॲट हायर टेम्परेचर इट डायरेक्टली कंबाईन विथ द सम मेटल टू फॉर्म प्रिडॉमिनेंटली आयनिक नायट्राईट्स अँड विथ नॉन मेटल गोयलँड नायट्रेट्स हे लक्षात ठेवायचं की तो जर डाय नायट्रोज म्हणजे एन टू जर मेटलसोबत फॉर्म कंबाईन झाला तर वी गेट द आयोनिक नायट्राईट म्हणजे जे की एक्झाम्पल पुढे बघा कोणते तर वी गेट आयोनिक नायट्राईट आणि विथ नॉन मेटल फॉर्म द कोवॅलंट नायट्राईट ठीक आहे इथं आयोनिक बॉन्ड असेल आणि इथं क्वालन्ट बॉन्ड असेल ठीक आहे आता हे जे की आपल्याकडं दिलेलं आहे प्युअर टिपिकल रिॲक्शन आहे तर लिथियम काय मेटल आहे मॅग्नेशियम काय मेटल आहे मेटलसोबत जर आपण डाय नायट्रोजन रिॲक्ट केला तर वी गेट द आयोनिक नायट्राईड आयोनिक नायट्राईड ठीक आहे मग हे जे काय आहे एलआय थ्री एन लिथियम नायट्राईड मॅग्नेशियम नायट्राईड लक्षात रिॲक्शन तुम्ही इथं लिहून घ्यायचं ते ठीक आहे तर याला आपण म्हणतो आयोनिक नायट्रेट बिकॉज हे आहेत कुणासोबत मेटलसोबत लिथियम काय मेटल मॅग्नेशियम पण काय मेटल ठीक आहे लक्षात ठेवा पुढे बघू आपण आता नंतर आहे इट कंबाईन विथ हायड्रोजन ॲट अबाउट सेवन सेवन थ्री केल्वीन इन प्रेझन्स ऑफ अ कॅटलिस्ट आता त्याला आपण म्हणतो हेबर प्रोसेस हे खूप महत्त्वाचे प्रोसेस आहे दिस इज फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ अमोनिया टू फॉर्म द अमोनिया आता एन टू जर गॅस घेतला मी आणि हायड्रोजन गॅस घेतला वन एस टू थ्री रेशोमध्ये ॲट सेवन सेवन थ्री केल्बीन बी गेट द एन एस थ्री गॅस म्हणजे आपण इथं एन टू गॅस वापरून काय करू शकतो अमोनिया तयार करू शकतो हे काय रिॲक्शन आहे तुम्हाला सोबत एन टूचे रिॲक्शन हायड्रोजनसोबत याला आपण नॉन मेटल पेन म्हणू शकतो ठीक आहे की वी गेट द क्वालियन हायड्रेट किंवा ठीक आहे दिस इज कॉल ॲस पइस एन एस थ्री समजलं ठीक आहे हे काय आपलं याच्यामध्ये कोणता बॉन्ड होतो क्वालियन बॉन्ड होतो पण हा काय नाही इट इज नॉट नायट्रेट किंवा तर पुढे बघू इट इज अमोनिया नंतर डाय नायट्रोजन कंबाईन विथ ऑक्सिजन ओन्ली ॲट व्हेरी हाय टेम्परेचर मग काय होते परत की डोज एन टू आहे कंपनी कोणासोबत होतो ऑक्सिजनसोबत होतो ॲट व्हेरी हाय टेम्परेचर ॲट अबाउट टू थाउजंड किल केलबी टू फॉर्म नायट्रिक ऑक्साईड वी गेट एनओ म्हणजे एन टू प्लस ओ टू गॅस गिव्ह टॉइस ठीक आहे हे लक्षात दिस इज कॉल्ड दज हेबर प्रोसेस अँड फॉर्म दिस वी गेट द अमोनिया वन एस टू थ्री प्रोसेसमध्ये एन टू आणि एस टू गॅस वी गेट द अमोनिया बट इथ डेल एच एफ इट इज द एनथालिफॉ फॉर्मेशन ऑफ अमोनिया दिस इज नॉट फ्युजन इट इज एन ऑफ फॉर्मेशन हे लक्षात पुढं आता हे का का जे काही यूज आहे याचा डायनायट्रोजनचे यूज काय बघा आता तर मेन यूज ऑफ डायनायट्रोजन इज मॅन्युफॅक्चर ऑफ अमोनिया आता हे बघितलं आपण इन केस ऑफ हेबर प्रोसेस त्याचा मेन यूज काय के मग प्रिपरेशन ऑफ अमोनिया अँड अदर इंडस्ट्रीयल केमिकल कंटेनिंग नायट्रोजन आणि बाकीचे पण जे काही केमिकल्स असतील ज्याच्यामध्ये नायट्रोजनचा इन्व्हॉल्वमेंट होतो त्यासाठी आपण डायनायट्रोजनचा उपयोग करू शकतो ठीक आहे एक्झाम्पल बघा कॅल्शियम झायनामाइट म्हणजे सी ए सी एन टू ठीक आहे याला आपण म्हणतो कॅल्शियम सायनामेट सी ए सी एन टू इट इज कॉल्ड कॅल्शियम सायनामेट म्हणजे पण काय नायट्रोजन आहे त्याच्या प्रिपरेशनसाठी पण कापतो आपण नायट्रोजन वापरतो इट ऑल्सो फाइंड यूज वेअर अँड इनर ऍटमॉस्फिअर इज रिक्वायर्ड मग आता आपण म्हटलं की अमोनिया कसं आहे की डायनायट्रोजन कसं आहे सॉरी अमोनिया नाही एन टू एन टू म्हणजे कोण डायनायट्रोजन तो कसा आहे इनर्ट आहे मग जिथं आपल्याला इनर्ट ॲटमॉस्फिअर बघ पाहिजे असेल किंवा तिथं आपल्याला रिक्वायर असेल तिथं आपण एन टू गॅस पास करून इनर ॲटमॉस्फिअर बनवू शकतो ठीक आहे एक्झाम्पल बघा आपण आयरन अँड स्टील इंडस्ट्रीवर बघितलं तर इनर डायलुएंट फॉर रिॲक्टिव्ह मेटल तर एन टू गॅस काय करतो डायलुएंटचं काम करतो ठीक आहे जिथं काही रिॲक्टिव्ह मेटल असेल त्याच्यामध्ये आपण हा काय करतो ॲड करतो डायलोन म्हणजेच काय त्या मेटरल डायल्यूट करण्याचं काम करतो म्हणजे यूज ॲज अ टू डायल्यूट द दा समथिंग ठीक आहे तर डायलोन म्हणजे काय डायल्यूट करण्याचं काम करायचं ते म्हणजे जिथं खूप जास्त रिॲक्टिव्ह मेटल आहेत एका चेंबरमध्ये तिथं आपण हा ॲड करतो जेणेकरून ते रिॲक्टिव्ह म्हटलं एकमेकांसोबत रिॲक्ट होणार नाही आणि दुसरी कोणते रिॲक्शन तुम्हाला मिळणार नाही ठीक आहे हा काय एक इनर्ट ॲटमॉस्फेअर तयार करण्यासाठी पण आपण पन जंटूचा उपयोग करतो ठीक आहे त्यानंतर आहे लिक्विड नाय नायट्रोजन इज यूज ॲज अ रेफ्रिजरंट तर याचा रेफ्रिजरंट म्हणून पण उपयोग केला जातो कशासाठी टू प्रिझर्व्ह बायोलॉजिकल मटेरियल तर बायोलॉजिकल मटेरियल जे आहेत ते प्रिझर्व्ह करण्यासाठी याचा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे फूड आयटम किंवा खाद्यपदार्थ आणि अँड यूज इन द क्रायो सर्जरी दॉट इज मी बाय क्रायो सर्जरी तर हे एक टेक्निक असते कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी याच्यामध्ये व्हेरी हाय कोल्ड टेम्परेचर असते कशाचं लिक्विड डाय डायनायट्रोजनचं तर लिक विथ द हेल्प ऑफ लिक्विड डायनायट्रोजन म्हणजे हे खूप थंड राहते तर विथ विथ द हेल्प ऑफ कोल्ड कोल्डनेस ऑफ दिस लिक्विड डायनायट्रोजन इट किल द अनवांटेड टिश्यू ऑफ कॅन्सर ठीक आहे म्हणजे जे की अनवांटेड टिश्यू आहेत ते आपण काढू शकतो विथ द हेल्प ऑफ एन टू एन टू काय आपला इट अ क्रायोजेनिक एजंट तो काय करतो कॅन्सरचे जे सेल आहेत त्यांना कमी करण्याचं काम करतो ठीक आहे त्याला आपण म्हणतो सर्जरी कारण डायनाटन कसा असतो हा खूप जास्त थंड राहतो ठीक आहे म्हणजे त्याचा जो काही फ्रीजिंग पॉईंट आहे तो की ते अबाऊट मायनस वन नाईन सिक्स केल सॉरी डिग्री सेल्सिअस म्हणजे हा खूप थंड राहतो तर त्याच्या थंडपणामुळे काय करतो आपण त्याला कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी वापरतो त्याला आपण म्हणतो क्रायोसर्जरी ठीक आहे तर हे याचे काय होते यूज होते जे लिक्विड डायनाटो ठीक आहे तर थांबू इथं आपण पुढच्या वेळेस प्रिपरेशन ऑफ अमोनिया बघू ठीक आहे थांबतो इथं